शुद्ध सोने आणि चांदीचे सर्वात कमी भाव कमी घडणावर असलेले हॉलमार्क दागिने। वस्तू बदल किंवा कॅश करण्यासाठी वजनात कुठल्याही प्रकारची घट नाही। संपर्क स्वामी ज्वेलर्स, पाथर्डी फाटा, नाशिक, 98 81 60 07 04। नाशिकच्या सातपूर मुळे परिसरात गेल्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी दिसणाऱ्या बिबट्या अखेर काल रात्री जेरबंद करण्यात आला आहे। मात्र आणखी 2 बिबटे या परिसरात असल्याचा संशय आहे, त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून जगावं लागतंय। बुधवारी रात्री 9 वाजेच्या दरम्यान बजरंगनगर परिसरातील पिंजऱ्यात हा बिबट्या कैद झालाय। मात्र आणखी 2 बिबटे असल्याच्या शक्यतेने वनविभाग येथे पुन्हा पिंजरा लावणार असल्याचे सांगण्यात आले आहे। गेल्या आठवड्याभरापासून शहरातील विविध भागांमध्ये बिबट्या दिसून येत आहे। त्यातच आता सातपूरलगतच्या योगेश अहिरे व निगळमळा अण्णाचा मळा दोंदेबा रोड बजरंगनगर येथे CCTV बिबट्याचा वावर कैद झाल्याने परिसरात भीती पसरली होती, त्यामुळे या परिसरात पिंजरा देखील लावण्यात आला होता। त्यात एक बिबट्या अडकल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला असला तरी पुन्हा पिंजरा लावणार असल्याचे वनरक्षक अनिल अहिराव यांनी सांगितले। दरम्यान या परिसरात हॉटेल, ढाबे, मटन मार्केट, मच्छी विक्रेते हे असल्याने बिबट्या भक्ष्य शोधण्यासाठी वासाने येत असल्याचे नागरिकांनी सांगितलं आहे। 9 न्यूजसाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक।